केंद्र सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार देशात बारा लाख टन जनुकीय बदल केलेला सोया केक आयात केला जाणार आहे मागील काही दिवसात सोयाबीनला दहा हजार रुपये पेक्षाही जास्त दर मिळत होता परिणामी देशाबरोबरच महाराष्ट्रातही सोयाबीनची लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात झाली आहे यावर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु केंद्र सरकारनं सोया केक आयातीचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनचे दर दोन हजार रुपये प्रति क्विंटलनं घसरले आहेत त्याचा फट का शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे आपल्या देशाबरोबरच महाराष्ट्रातही सोयाबीनचं मोठं क्षेत्र आहे महाराष्ट्र हे सोयाबीनचं उत्पादन घेणारं देशातील सर्वात मोठं राज्य असून दरवर्षी राज्यात पंचेचाळीस लाख हेक्टर सोयाबीनचं उत्पादन होतं मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते भारतात दरवर्षी सुमारे पासष्ट लाख मेट्रिक टन सोया उत्पादन होतं त्यामुळे देशात मागणीनुसार सोयाबीनची गरज पूर्ण होते त्यातच यावर्षी सोयाबीन उत्पादनाच्या पीक वाढीचा अंदाज असूनही केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं बारा लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय सरकार आयात करणार असलेल्या जी एम केपची पहिली खेप ऑक्टोबरच्या शेवटी देशात दाखल होणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सोयाबीनचे दर सुमारे दोन हजार रुपयांनी घसरले आहेत हे दर आणखी घसरण्याची शक्यता असल्यानं त्याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे